शिवसेना ठाकरे गट अमरावतीच्या वतीने चांगापूर येथे हनुमान चालीसा पठण। अमरावती लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा नवनीत राणांना पराभूत करत विजय झालाय। बळवंत वानखडे यांच्या विजयानंतर जिल्ह्याभरात जल्लोष मनवला गेलाय। आज शिवसेना ठाकरे गट महानगर अमरावतीच्या वतीने हनुमान मंदिर चांगापूर इथे हनुमान चालीसा पठण करत अनोख्या पद्धतीने हा विजय साजरा करण्यात आलाय। या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी केलं होतं। यावेळी माजी खासदार अनंत गुढे, माजी ज्ञानेश्वर धाणे पाटील, जिल्हा प्रमुख सुनील खराटे, जिल्हा प्रमुख मनोज कडू, महिला आघाडी संपर्क प्रमुख प्रतिभा बोपशेट्टी, उपमहानगर प्रमुख सुनील राऊत, महिला आघाडी शहर प्रमुख राजश्री जठाळे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी आज आपल्या संस्कृतीचं खऱ्या अर्थानं जतन कशा पद्धतीनं करावं, कोणती गोष्ट कुठे करावी, हनुमान चालीसा हा मंदिरामध्ये पठण झाला पाहिजे अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी महानगर प्रमुखांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। लोकसभेमध्ये बळवंत वानखडे महाविकास आघाडीचे उमेदवार यांना मिळालेल्या विजयाबद्दल, खरं म्हणजे हा जो विजय आहे तो अनेक प्रकारे उपयोगाचा आहे, अनेक प्रकारे आवश्यक होता। कारण या ठिकाणी सगळेजण नवनीत राणा यांचा पराभव म्हणून पाहतात, पण मी त्याकडे तशा त्या दृष्टिकोनातून पाहत नाही। कारण या ठिकाणी चिन्ह कमळ होतं, जर एक वेळा या ठिकाणी भाजपच्या चिन्हावरती खासदार झाला असता तर पुढचे 10-20 वर्ष हा मतदारसंघ त्यांच्याकडून काढणं अतिशय कठीण झालं असतं। आणि त्याच्यासोबत नवनीत राणा आणि राणा कंपनीचा पराभव हा दुहेरी विजय या ठिकाणी मिळाला, आणि तो विजय यावेळेलासुद्धा खूप कठीण गेला, पण जनता मोठ्या प्रमाणावरती सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते सोबत असल्या कारणाने हा विजय आम्हाला या ठिकाणी शक्य झाला। आणि उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या दृष्टिकोनातून, अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी शिवसेना म्हणून भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये काम करत असताना अनेक वेळा त्यांनी शिवसेनेला खतम करण्याचं, नष्ट करण्याचं, शिवसेनेला नुकसान पोहोचवण्याचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रयत्न केले। आणि गेल्या 25 वर्षात विदर्भातून शिवसेना कशा पद्धतीनं थांबवत आणली याचा सुद्धा मी खऱ्या अर्थाने एक राजकीय कार्यकर्ता म्हणून साक्षीदार आहे। पण आज संपूर्ण विदर्भ ला शिवसैनिक अत्यंत मनापासून आनंदित आहे, कारण ज्या या अमरावतीच्या खासदारांनी आमच्या स्वच्छ प्रतिमेच्या महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुख असं ज्यांना विशेषण मिळालेलं आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट हे जनतेनं दिलेलं विशेषण होतं, त्यानंतर दुसरं विशेषण आदरणीय पक्षप्रमुखांना मिळालं आहे। त्यांचं नेतृत्व अख्ख्या भारतानं पाहिलं आणि त्यांच्या कामाचा गवगवा लंडनपर्यंत म्हणजे इंग्लंडपर्यंत गेला कोरोना काळातला, आणि एवढं चांगलं काम केल्यानंतरही आपल्या हायकमांड म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी अमरावतीची खासदार जी कुठलंही काम या 5 वर्षात त्यांनी केलं नाही लोकांचं, आणि ते फक्त आदरणीय उद्धव साहेबांवर आग पाखड करण्याचं काम वरिष्ठांना खुश करण्यासाठी करत होत्या। आणि त्यांचा पराभव ज्या शिवसैनिकांनी, अमरावतीच्या शिवसैनिकांनी आदरणीय उद्धव साहेबांना दिले, या बाईनं जे केलेले आरोप ते मनाला लावून ही निवडणूक डोक्यावर घेतली होती आणि या निवडणुकीत शेवटी
तिचा पराभव करण्यात ते सगळे यशस्वी आम्ही ठरलो आणि त्यानिमित्तानं आज महानगर प्रमुख परागजी गुर्दे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी हनुमान चालीसा पठन, आपण हनुमान चालीसा पठन हे प्रत्येक हिंदू मुलगा किंवा पूर्ण पुरुष किंवा महिलासुद्धा हे करत असतात, परंतु त्याचंसुद्धा राजकारण या बाईनं करण्याचा प्रयत्न केला की बा मला म्हणजे हनुमान चालीसाबद्दल विचारलं तर साधं त्यांना वाचता येत नव्हतं किंवा आठवतही नव्हतं आणि त्यांना पत्रकार लोकांनीसुद्धा प्रश्न उठवले त्याच्यावरही ते उत्तर देऊ शकले नाही, परंतु राजकारण करताना त्यांनी याचा भरपूर उपयोग करण्याचा प्रयत्न केला, परंतु बलदेवता बजरंगबलीनं शेवटी आपला गदा मारलाच तो आपल्या या निर्णयातून आपल्या सगळ्यांना दिसला. आम्हाला पूर्ण विश्वास होता की नुकत्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बळवंत वानखडे यांचा विजय झाला. खरं तर हनुमान चालीसा पठन हे मंदिरात व्हायला पाहिजे आणि म्हणून आज अमरावती शहराच्या वतीनं हनुमान चालीसाचं पठन चांगापूर नरेशच्या समोर शिवसेनेनं या ठिकाणी ठेवलं आहे. बजरंगबली हा अत्यंत जागृत देवस्थान आहे आणि हनुमान चालीसा पठन करण्याचा रस्त्यावर पठन करण्याचा जो विकृत प्रकार केला गेला त्या विकृत प्रकारानं बजरंगबली एवढा कोप एवढा कोप झाला की त्या कोपामुळे हनुमान चालीसा मंडळाचं दिवाळं वाजलं आणि आता त्यांची अमरावती लोकसभा मतदारसंघातून परतीच्या प्रवासाला मार्गक्रमण सुरू झालं आहे आणि शिवसेनेचा पाठिंब्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा विजय झाला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही महाआरती ठेवली आहे. शिवसेना अनेक वर्षापासून हनुमान चालीसा पठन करते पण ती मंदिरामध्ये करते कारण परमेश्वराची वर आमची श्रद्धा आहे आणि हनुमान चालीसा हा मंत्र आहे. तो मंत्र रस्त्यावर म्हणण्याचा नाही आहे, तो दवारात म्हणण्याचा आहे. ज्यांना तो रस्त्यावर म्हणण्याचा प्रयत्न केला त्याला हनुमानजीनं दुर्बुद्धी दिली, त्याची दुर्बुद्धी झाली आणि त्याची वाट लागली. म्हणून आज त्याच्या समर्थनार्थ म्हणजे बळवंत वानखडे यांच्या समर्थनार्थ आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना भविष्यातील विधानसभेच्या निवडणुकीला यश प्राप्त हो म्हणून उद्धव साहेबांच्या यशस्वीतेसाठी आज या ठिकाणी आम्ही हा हनुमान चालीसाचा कार्यक्रम चांगापूर नरेश या मंदिरात ठेवला.